जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पापिया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावात महाराष्ट्र दिन आणि शिवसन्मान प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित माझी बहीण साहसी हे विद्यार्थ्यांसाठीचे स्वसंरक्षण शिबिर संपन्न झाले। शिबिराच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आबासाहेब पाटील तर शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला पाटील यांनी केले आणि विद्यार्थिनींना प्रमुख मार्गदर्शन पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी केले। तर मनोगत माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विलास राजपूत यांनी केले। सूत्रसंचालन एन टी पाटील यांनी केले तर आभार एस एन पाटील यांनी मानले। या शिबिरामध्ये स्वरक्षणाचे मार्गदर्शन कराटे तायक्वांदो प्रशिक्षक हरी राऊत आणि त्यांच्या टीमने केले। शिबिर यशस्वी होण्यासाठी कदनाईक माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, पर्यवेक्षक, कर्मचारी, त्याचप्रमाणे शिवसन्मानचे हितेश जैन, मयूर परदेसी, मुकेश जाधव, अजय बडगुजर, नीलू आबा पाटील, रवींद्र आवटे, हर्षल पाटील, दत्तू धनगर, अजय परदेसी, गजानन शेळके, अंकुश पाटील, स्वप्नील पाटील यांच्यासोबत अनेकांचे या शिबिरात हातभार लागले। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून की समाजामध्ये या महिला आहेत, या मुली आहेत, या मुलींवर, महिलांवर जे मातेगुरु लोक असतात ते एन एन कारणांनी या ठिकाणी अत्याचार करत असतात। मग त्या अत्याचाराला सामोरं जाण्यासाठी आपण स्वतःच स्वसंरक्षण कसं करू शकतो याचं प्रशिक्षण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। म्हणून आपल्या गावामध्ये शिव सन्मान प्रतिष्ठान याची स्थापना झालेली आहे। त्याचं या ठिकाणी चौथं वर्ष आहे, म्हणजे चौथा वर्धापन दिन या ठिकाणी शिव सन्मान प्रतिष्ठानचा आज आहे। त्यांच्या मार्फत शिव सन्मान प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत आपल्या गावातीलच तरुण तरफदार विश्वजित राजे पाटील यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। माझ्या समाजातल्या या माता भगिनी महिला मुली स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी सज्ज असल्या पाहिजेत याच्यासाठी आजचं या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। महिला संरक्षण शिबिर माझी बहीण साहसी ही कशी होईल यासाठी आज तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा होणार आहे। आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान राष्ट्रीय कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ आपल्या गावात शेजारचे कुंभारी गावचे आहेत, जे नेहमी आपल्या हातेला ओढ देतात, शाळेवर आणि शिक्षणावर अतिशय प्रेम करतात। त्यांनी आपल्या शुभ हस्ते आपल्या भारतीय ठिकाणी असं ध्वजारोहण केलं। त्याचबरोबर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या या माझी बहीण साहसी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं। शिव प्रतिष्ठान, शिव सन्मान प्रतिष्ठानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित माझी बहीण साहसी या विद्यार्थ्यांसाठी संरक्षण शिबिराच्या या कार्यक्रमाच्या साठी मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यक्तिगण, या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी बालमित्रांनो, कार्यक्रमाचं आताच उपस्थित झालेले तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे श्री विलासजी राजपूत, कार्यक्रमाचं नावच आहे माझी बहीण साहसी। या नावामध्येच भरपूर काही त्यामध्ये सांगून जातं की माझी बहीण साहसी, माझ्या बहिणीला साहसी होण्यासाठी आपण हे शिबिराचं आयोजन करतो, कराट्याचं प्रशिक्षण देतो,
बंधूंनो, फक्त बहीणच नाही तर यामध्ये मी तर राजांना अजून सांगतो, विश्वजित राजांना, माझी बहीण, माझी आई, माझी मुलगी, माझी पत्नी, हे जे चार घटक आहेत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये, हे सर्वात जवळचे नातेसंबंधातल्या हा महिला वर्ग आहे. आणि समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कुठंच कमी नसताना नेहमी अत्याचार, अन्याय याच घटकावर होतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जर महिला हा घटक जर काढून टाकला तर कोणताच मनुष्य, कोणताच पुरुष जातीचा माणूस जीवन जगणू शकणार नाही. म्हणून हाच घटक, याच घटकावर अन्याय, अत्याचार आणि करणारे कोण असतात? जवळपासचे, घरातले, नात्यासंबंधातले. आणि महिलांच्या बाबतीत झालं तर महिला कधीच कटीप कमी नाही. आपल्या देशातील महिला राष्ट्रपती झाल्यात, पंतप्रधान झाल्यात, राज्यपाल झाल्या, मुख्यमंत्री झाल्यात, महत्त्वाच्या पदावर ह्या महिला काम करतात, ह्या मुली काम करतात. आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या राष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी, कुटुंबाच्या विकासासाठी काम करतात. तरीसुद्धा अन्याय त्यांच्यावर, तरीसुद्धा अत्याचार त्यांनी सहन करावा, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून अन्याय साहसी बनण्यासाठी, साहसी, माझी बहीण साहसी, मग साहसी जर ती साहसी होत असेल, साहसी तिला करायचं असेल, पण तिच्यावर अन्याय करणारा घटक कोणता आहे? अन्याय करणारा घटक पोलीस विभागामध्ये मी जर बघतो तर सर्वात जास्त तक्रारी महिलेच्या तक्रारी येतात. आणि महिलेवर अन्याय, अत्याचार करणारे बाहेरचे कोणी नाही, घरातलेच लोक असतात, जवळची ओळखीचेच लोक असतात, शेजारी पाजारी असतात, नात्या संबंधातले लोक असतात. म्हणून सुरुवातीला आपल्या घरातली आपली बहीण आहे, आपली आई आहे, आपली पत्नी आहे, किंवा ज्या बहिणी भगिनी आपल्या घरातल्या महिला आहे, त्यांना मान सन्मान देणं, त्यांचं संरक्षण करणं हे पुरुष जातीचं कर्तव्य आहे. जेव्हा पुरुष समोर येईल तेव्हाच आपल्या महिला भगिनी ह्या सुदृढ होतील. आज महिला कोणत्या क्षेत्रामध्ये कमी नाही, महिला अबला नाही, महिला सबला झालेल्या आहेत. महिलाचं पुरीचं जीवन विसरून जा, चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित होतं. शिक्षणाची सोय नव्हती, शिक्षणासाठी आई वडील पाठवत नव्हते, पण आता सर्व ठिकाणी शिक्षणाची सोय उपलब्ध झालेली आहे. आणि मुली निश्चित प्रत्येक क्षेत्रामध्ये पहा, प्रत्येक परीक्षेमध्ये पहा, प्रत्येक निकालामध्ये पहा, मुलापेक्षा मुलीचीच टक्केवारी जास्त आहे. शिक्षणासाठी पुढे आहे, अभ्यासामध्ये पुढे आहे. परंतु एवढं असूनही अन्याय, अत्याचार, मी तेच म्हणत त्यांच्यावरच होतो. मग यांच्यावर अन्याय, अत्याचार होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.